नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की एक्सेल मधील फिल्टर ऑप्शनचा वापर कसा करायचा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला एक्सेल मधील फिल्टर ऑप्शनचा वापर सहजपणे करता येईल। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू यासाठी आपण करूया। मित्रांनो या ठिकाणी हे जे एक्सेल फाईल आहे ती ओपन करूया। या एक्सेल फाईल मध्ये आपण काही डेटा या ठिकाणी टाइप करून घेतलेला आहे। बघा, या ठिकाणी सिरियल नंबर, नेम आणि डेट ऑफ बर्थ अशा प्रकारचा डेटा या ठिकाणी घेतलेला आहे। आणि या ठिकाणी इंटेन्शनली आपण या ठिकाणी नंबर्स पण घेतलेले आहेत, त्यानंतर टेक्स्ट पण घेतलेला आहे आणि डेट्स पण घेतलेले आहेत। बऱ्याच जणांना डेटा फिल्टर करत असताना या तिन्ही गोष्टीमध्ये, म्हणजे टेक्स्ट असेल, नंबर असेल किंवा डेट असेल, तर यामध्ये अडचण येत आहे, म्हणून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघूया आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण नंबर्स मध्ये फिल्टर कसं लावायचं आणि आपल्याला पाहिजे ते नंबर्स कसे फाइंड आउट करायचे। तर यासाठी मित्रांनो, या ठिकाणी जर आपल्याला फिल्टरचा ऑप्शन ऍड करायचा असेल या ठिकाणी, तर या ठिकाणी बघा रिबन वरील जे डेटा ऑप्शन आहे, बघा या ठिकाणी दिसतंय आपल्याला डेटाचं जे ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जे फिल्टरचं ऑप्शन दिसणार आहे। तर मित्रांनो, यासाठी या ठिकाणी शॉर्टकट सुद्धा आहे, कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एल। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण डायरेक्ट आपण या बटनला किंवा या फिल्टरच्या ऑप्शनला क्लिक करतो तर त्यावेळेस लगेच ते अप्लाय होत नाही। बघा या ठिकाणी याला आपण ओके करूया। जोपर्यंत आपण ती सेल किंवा तो कॉलम सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत ते अप्लाय होणार नाही। यासाठी आपण या ठिकाणी हे जे नंबर्स आहे, सिरियल नंबर, या ठिकाणी एका सेलला आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता हे जे फिल्टरचा ऑप्शन आहे तर ते या ठिकाणी सहजपणे अप्लाय करता येईल। बघा, आपण याला आता क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, हा जो सिरियल नंबरचा सेल आहे, त्यानंतर नेमचा सेल आहे किंवा डेट ऑफ बर्थचा सेल आहे, या ठिकाणी ड्रॅगिंगचा आयकॉन आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसून येईल। याचा अर्थ या ठिकाणी आपलं फिल्टरचं ऑप्शन आपण इन्सर्ट केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी हे जे ड्रॅगिंगचा ऑप्शन दिसत आहे आपल्याला, बघा या ठिकाणी झूम करूया आपण, झूम केल्यानंतर आपल्याला दिसून येईल। तर याला फक्त आपल्याला याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिसून येईल की सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, म्हणजे स्मॉल डेटाकडून लार्ज डेटा पाहिजे जर असेल तर आपल्याला याला क्लिक करावं लागेल। त्यानंतर जर डेटा आपल्याला सॉर्टिंग करायचा असेल लार्ज टू स्मॉल, म्हणजे अगोदर मोठे मोठा नंबर्स आणि नंतर स्मॉल नंबर्स असं पाहिजे असेल तर या ठिकाणी हे जे सॉर्टिंगचं ऑप्शन आहे हे वापरता येईल आपल्याला। त्यानंतर एक कलरचा ऑप्शन, कारण आपण कलर या ठिकाणी अप्लाय केलेले नाही। तर बघूया आपण या ठिकाणी अगोदर या दोन ऑप्शनचा वापर करूया आपण या ठिकाणी। जसं आता ऑलरेडी आपण या ठिकाणी आपल्याला स्मॉल टू लार्जेस्ट आपल्याला दिसून येईल, म्हणजे 1 2 3 4 10 पर्यंत आहे, म्हणून आपण या ठिकाणी लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट असं सॉर्टिंग करूया। तर याला आपल्याला फक्त क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की जे लार्ज नंबर आहे किंवा मोठे नंबर आहे ते अगोदर आलेले आहे आणि छोटे नंबर खाली आलेले आहे। त्याचबरोबर इकडे जे नेम आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे ते पण या नंबर सोबत या ठिकाणी चेंज झालेले आहे, म्हणजे या ठिकाणी ब्रिजेश हा 10 नंबरला होता तर या ठिकाणी तो आता वरती आलेला आहे आणि त्याची डेट ऑफ बर्थ म्हणजे पूर्ण 0 आहे ती सुद्धा या ठिकाणी चेंज होणार आहे। तर या ठिकाणी परत आपण याला सिलेक्ट करून स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट पूर्ववत करूया। बघा, आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आता जो ब्रिजेश होता तो आता 10 नंबरला खाली आलेला आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण या स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट या दोन ऑप्शनचा वापर आपल्याला करता येईल। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नंबर वाईज कोणत्या नंबरला कोण आहे हे सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी खालच्या साईडला सिलेक्टचा ऑप्शन आहे, अगोदर याला अनचेक करून घ्या। अनचेक केल्यानंतर 6 नंबरला कोणाचा नंबर आहे
किंवा 6 नंबरला कोणाचे नाव आहे आणि त्याचा डेट ऑफ बर्थ काय हे शोधण्यासाठी आपण या 6 ला अगोदर क्लिक करायचे किंवा चेक करायचे, टिक करायचे आणि आता ओके करायचे. ओके केल्यानंतर बाकीचा डेटा जो आहे तो हाइड होऊन जाईल या ठिकाणी आणि फक्त आपल्याला 6 नंबरला जे नाव आहे ते शिवाजीचं आहे आणि त्याची डेट ऑफ बर्थ 3/10/2022 आहे. अशा प्रकारे हे फिल्टर आपल्याला करता येईल. त्याचबरोबर आता आपल्याला पूर्व त्यायचं असेल तर या ठिकाणी हे जे क्लिअरचा ऑप्शन आहे डेटाच्या साईडला बघा या ठिकाणी क्लिअरचा ऑप्शन आहे, याला क्लिक केल्यानंतर आपल्याला परत ते पूर्ववत येता येईल किंवा जो अगोदरचा सिलेक्टेड डेटा आहे तो रिमूव्ह करता येईल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काही डेटा जो आहे तो सर्च सुद्धा या ठिकाणी करता येईल. तर यासाठी हे सर्चचा ऑप्शन दिलेला आहे, यासाठी सिलेक्टचे जे ऑप्शन आहे याला अनचेक करून टाका आणि आता आपल्याला 8 नंबरवर कोण आहे आणि त्याची डेट ऑफ बर्थ काय आहे तर यासाठी 8 नंबर या ठिकाणी 8 नंबर टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर आता या ठिकाणी ओके करायचंय. तर ओके केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की 8 नंबरवर अजय आहे आणि त्याचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी 5/10/2022 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी हे जे सर्च जे ऑप्शन आहे इथून सुद्धा आपल्याला सहजपणे किती नंबरवर कोण आहे किंवा या ठिकाणी आपण नंबर टाकल्यानंतर आपल्याला सहज पुढचा जो डेटा आहे तो या ठिकाणी मिळून जाईल. तर आता याला आपण परत पूर्ववत करूया. तर हे तर झालं मित्रांनो नंबरच्या बाबतीमध्ये. आता आपण बघूया टेक्स्टच्या बाबतीमध्ये. म्हणून टेक्स्टचा जो कॉलम आहे तर त्याला आपण या ठिकाणी क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी हे जे फिल्टरचं जे ऑप्शन आहे शोविंग ऑल तर याला क्लिक करूया आणि आता आपल्याला या ठिकाणी टेक्स्ट जे वापरायचं आहे A to Z वापरायचं आहे का Z to A वापरायचं आहे म्हणजे ज्याची सुरुवात आपल्याला झेड पासून ए पर्यंत करता येणार आहे तर ते वापरता येईल किंवा ज्याची सुरुवात आपल्याला A to Z अल्फाबेटिकली अशी करता येईल. तर आपण सॉर्टिंग बाय A to Z करूया. बघा या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की अगोदरचे जे नाव होते ते आता खाली गेलेले आहे आणि अल्फाबेटिकली A B C D अशा प्रकारे A to Z अशा प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी फिल्टर करता आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सॉर्ट Z to A याला क्लिक केल्यानंतर अगोदरचे जे लास्टचे अल्फाबेटिकल आहे तर ते अगोदर येणार आहे आणि त्यानंतर जे अगोदरचे आहे तर ते शेवटी येणार आहे. बघा आता अजय या ठिकाणी शेवटी आलेला आहे. तर अशा प्रकारे इथून सुद्धा आपल्याला ते सॉर्टिंग करता येईल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी अगोदरचे सिलेक्ट सारखंच आपल्याला जे सिलेक्ट करायचं आहे ते या ठिकाणी टेक्स्ट दिलेला आहे तर आपल्याला रितेशचा नंबर आणि त्याची डेट ऑफ बर्थ शोधायची आहे म्हणून आपण याला क्लिक करूया आणि ओके करूया. हे केल्यानंतर आपण या ठिकाणी बघा एक्सेलनं आपल्याला सॉर्टिंग करून दिलेलं आहे किंवा फिल्टराइज करून दिलेलं आहे की जो रितेश आहे त्याचा नंबर 3 आहे आणि त्याची डेट ऑफ बर्थ 30/9/2022 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी हे जे टेक्स्ट आहे याला सुद्धा सॉर्टिंग करता येईल किंवा आता हे जे सिलेक्टचं ऑप्शन आहे याला अनचेक करायचं आहे आपल्याला. आणि मित्रांनो आता हा डेटा जो फिल्टर केलेला आहे तो क्लिअर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिअरचा ऑप्शन आहे याला क्लिक करा म्हणजे तो निघून जाईल आणि पूर्ववत आपण या ठिकाणी येऊन जाऊ. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सर्च द्वारे सिलेक्ट शोधायचा असेल किंवा फिल्टर करायचा असेल तर या ठिकाणी हे जे सिलेक्टचं ऑप्शन आहे याला अनचेक करा आणि या ठिकाणी आपण टाईप करूया आपल्याला ज्या व्यक्तीचं नाव आणि त्याचा डेट ऑफ बर्थ किंवा सिरियल नंबर पाहिजे आहे तर ते या ठिकाणी टाईप करूया नितीन आणि आता या ठिकाणी ओके करूया. ओके केल्यानंतर आपल्याला दिसून येईल या ठिकाणी फिल्टर झालेला आहे. नितीनचा जो सिरियल नंबर आहे तो 7 आहे आणि त्याची डेट ऑफ बर्थ 4/10/2022 आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला टेक्स्ट मध्ये शोधत असताना किंवा फिल्टर करत असताना या ऑप्शनचा वापर करता येईल. तर आता आपण याला क्लिअर करूया आणि पूर्ववत येऊया. पूर्ववत केल्यानंतर या ठिकाणी सिरियल वाईज आपण स्मॉल टू लार्जेस्ट करूया म्हणजे 1 to 3 आपल्याला येऊन जाईल या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो आता शेवटचं बघूया डेट ऑफ बर्थ फिल्टर कशी करायची किंवा हे जे ऑप्शन आहे तर याचा वापर कसा करायचा. तर यासाठी या ठिकाणी हे जे फिल्टरचं ऑप्शन आहे
याला क्लिक करूया आपण। याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सॉर्ट ओल्डेस्ट टू न्यूएस्ट, म्हणजे या ठिकाणची जी सॉर्टिंग आहे सुरुवातीची, जी जुनी डेट पासून तुम्हाला नवीन डेट पर्यंत करायचं आहे का, किंवा न्यूएस्ट टू ओल्डेस्ट की नवीन डेट पासून जुन्या डेट पर्यंत करायचं आहे, तर ते सुद्धा आपल्याला करता येईल। तर या ठिकाणी आपण जे जुन्या डेट्स आहे ओल्ड डेट्स टू न्यू डेट्स याला क्लिक करूया। बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे जे जुन्या ज्या डेट आहे त्यानुसार या ठिकाणी एंट्री झालेली आपल्याला दिसून येईल की 28/9, 29/9, 30/9 आणि आता पुढचा महिना सुरू झालेला आहे 1/10, 2/10 अशा प्रकारे आपल्याला डेट वाईज या ठिकाणी फिल्टर करता येईल। त्याचबरोबर आपल्याला जर नवीन डेट पासून ओल्ड डेट पर्यंत जायचं असेल तर या ठिकाणी हे जे खालचा ऑप्शन आहे याला क्लिक करा। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की जी नवीन डेट्स आहे, या ठिकाणी आपण साधारणतः 10 पर्यंतचा हा डेटा घेतलेला आहे म्हणून आपल्याला 7 पर्यंत आलेले आहे, म्हणून हे 7, 6, 5, 4 आणि त्यानंतर ही जी जुन्या डेट आहे तर त्या खाली आलेल्या आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी या डेट सॉर्टिंग आपल्याला या ठिकाणाहून करता येईल। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे डेट सर्च जर करायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी याला अनचेक करून टाका आणि आता आपल्याला डेट जर सर्च करायची असेल, जसं आपण 5 टाईप केल्यानंतर, या ठिकाणी 5 टाईप केल्यानंतर आता आपल्याला ओके करायचंय, तर 5 ला टाईप केल्यानंतर म्हणजे 5/10/2022 या तारखेला अजयचा बर्थडे आहे आणि त्याचा सिरियल नंबर 8 आहे, अशा प्रकारचा डेटा या ठिकाणी आपण फिल्टर केलेला आहे। तर आता मित्रांनो हे क्लिअर करण्यासाठी या ठिकाणी जे क्लिअरचा ऑप्शन आहे याला क्लिक करा, म्हणजे ते क्लिअर होऊन जाईल आणि या डेटा पूर्ववत होऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी सिरियल वाईज आपल्याला या ठिकाणी स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट घ्यायचं आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सुद्धा आपल्याला या ठिकाणी फिल्टर करता येईल। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एक्सेल मधील कोणताही डेटा, मग तो टेक्स्ट असो किंवा नंबर्स असो किंवा डेट ऑफ बर्थ असो किंवा इतर फिगर्स असो, तर तो फिल्टर करत असताना या फिल्टर ऑप्शनच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे तो डेटा फिल्टर करता येईल आणि स्पेसिफिक डेटा आपल्याला जो पाहिजे आहे तो या ठिकाणी फिल्टर आपल्याला सहजपणे करता येईल आणि ती माहिती आपल्याला कलेक्ट करता येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण फिल्टरचा ऑप्शन अतिशय साध्या आणि सहज पद्धतीने बघितलेला आहे। तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।